आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा चोले वहिनींना विजयापर्यंत नेणार. आदगोंडा पाटील, भोजेते कार्यकर्त्यांचा महानकारी न्यूजशी संवाद. आमदार जाऊ शशिकला जोल्ले यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात केलेला सर्वांगीण विकासच जोल्ले वहिनींना विजयापर्यंत नेणार असा विश्वास भोज येथील भाजपाचे प्रमुख आदगोंडा पाटील यांनी व्यक्त केला. नमस्कार. महानकारी न्यूज नेटवर्कच्या या मुलाखतीमध्ये भोज येथील सर्व बीजेपी कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. पुढल्या महिन्यात 12 मेला या ठिकाणी कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निप्पाणी मतदारसंघामध्ये या ठिकाणी भाजपा उमेदवार आमदार शशिकला जोल्ले यांची भूमिका आता या ठिकाणी आमदार शशिकला जोल्ले या भाजपामार्फत निवडणुकीला उभा राहत आहेत. या पार्श्वभूमीवर आज आपण या ठिकाणी भाजपा कार्यकर्ते वहिनींच्या निवडणुकीसाठी आपण नेमकं कशा पद्धतीनं कार्य कराल या ठिकाणी अजित माळी साहेब आहेत. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आपण वहिनींना निवडून देण्यासाठी आपण आपल्या कशा पद्धतीनं प्रचार कराल? वहिनी साहेब, 750 कोटीचं जे काम केलं आहे त्या कामाच्या जेवावरती वहिनी साहेबांचा विजय हा निश्चित आहे. बाकीचे विरोधक म्हणत असतील की जातीचं राजकारण होणार किंवा काय होणार, आता जे सध्या परिस्थितीला सगळे सुशिक्षित लोक असल्या कारणानं जातीचं राजकारण होणार नसून हे विकासाचं काम कोण करणार त्यांनाच भरघोस मतांना निवडून देणार हे मी अगदी निश्चितपणे सांगू शकतो. पण आज विरोधक या ठिकाणी फक्त वहिनीने या ठिकाणी कामं करण्यापेक्षा जाहिरातबाजी जास्त करत आहेत असं विरोधक आरोप करत आहेत, याबद्दल काय सांगणार आदगोंडा आपण? वहिनीने जे विकास कामं केली आहे ते फक्त पुस्तकेत नाही, सर्वसामान्य जनतेना रस्त्यावरती आणि प्रत्येक गावागावात दिसत आहे. त्यामुळे हे काय जाहिरातबाजी म्हणतात ते चुकीचं आहे. जे विकास काम केले आहे ते निप्पाणी भागाची जनता बघून ओळखून आहे. हिनी काय केलं आणि वहिनीने काय विकास केले ते आमचं भोज गावाचं एकच सांगायचं झालं तर 24 कोटी रुपयाचं विकास काम इथं झालेलं आहे. आपलं भोज बेडका रस्ता असू दे, भोज क्रॉस रस्ता असू दे, भोजवाडी सर्व हे दिसत आहे. प्रत्यक्ष जाहिरातबाजी करायलाच लागत नाही, जनताच बोलायला, जनतेच्या तोंडातूनच या लागलंय की वहिनीने विकास केलेला आहे. त्यामुळे जाहिरातबाजीचा प्रश्नच येत नाही. या ठिकाणी भाजपाचे या ठिकाणी एपीएमसी सदस्य माननीय राहुल पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांना मी प्रश्न करतो की मागील निवडणुकीमध्ये या ठिकाणी जोशी सर भाजपा सोबत होते पण चालू निवडणुकीला ते कोणत्याही परिस्थितीत भाजपाला विरोध करत नाहीत, या पार्श्वभूमीवर आज जर जोशी सर भाजपाला जर सपोर्ट करत नसतील तर त्याचा या ठिकाणी जोडल्या महिन्यांना फटका बसणार असं वाटेल का तुम्हाला? राजकारण मध्ये तो इकडे गेला ह्यो इकडे गेला हे चाललेलंच आहे. म्हणजे कसं आहे, पक्ष प्रत्येक राजकारणी पक्ष बदलतच असतात, कोण इकडे येतोय कोण तिकडे जातोय, आणि जास्त फार कोण कोणामुळं फरक पडत नसतो. निष्ठा कुठं असतंय तिथं लोक असतात, जे सारखं बदलत असतं तिथं लोक राहत नाहीत असं मला हे आवर्जून सांगायचं आहे. म्हणजे जोशी सर जर या ठिकाणी जर भाजपाला जर नसतील तर त्याचा फटका बसणार असं तुम्हाला म्हणावं असं वाटतं? मला नाही वाटत काय फटका बसणार असं काही नाही. आता जोशी सर ऑलरेडी आता इकडे होते तेव्हा अण्णाच्या म्हणजे MLA माध्यमातूनच होते, सगळं काम करत होते. आता तर 2 वर्ष झालं नाही म्हटल्यावर कामाचं काय स्वरूप म्हणजे त्यांचं लागेबांधी पण नाही. त्या इकडे होते तेव्हा निदान ओपनिंगला इकडं तिकडं त्यांच्या म्हणजे MLA मार्फत सगळीकडे होते, त्यांनी दिसत तर होते. पण आता इकडे सोडून गेल्यापासून काय वर्ष 2 वर्ष किती काय काढला होते झालं त्यातनं त्यांनी पिक्चरमध्ये पण नाही कुठं पण नाही. माझं कार्यकर्ता म्हणतात एवढंच, पण त्यांचं कार्यकर्ता त्यांनी इथं सोडून गेलं. इथं BJP इथं साहित्याने आणि त्यांनी निष्ठेने राहिल्यात सगळीच. म्हणजे जोशी सर जरी गेले असले तरी कार्यकर्ते मात्र जे भाजपा सोबत होते ते आहेत. भाजपा सोबत आहेत त्यांचे कार्यकर्ते इथंच आहेत. उदाहरणार्थ ग्रामीण अध्यक्ष आपला संजीव शिंदे, त्यांनी प्रकाश शिंदे असू देत दिवशीचे, त्यांनी सगळे सरांच्या बरोबरच होते. आता कट्टर आमच्या बरोबरच आहेत त्यांनी. आता सर त्यांच्यावर टीका करते तरी पण त्यांनी काय सरांना उत्तर देतात आमच्या बरोबरच आहेत. 12 मेच्या होणाऱ्या MA 12 मेला जे मतदान होतं कर्नाटक राज्यामध्ये या निप्पाणी विधानसभा मतदारसंघातून भाजपातर्फे आमदार शशिकला जोल्ले उमेदवारी म्हणून लढवत आहेत. या 750 कोटीमध्ये निप्पाणी विधानसभाची कामं झाली आता तुम्ही गेली 5 वर्ष वारंवार हेच सांगताय. पण काँग्रेसवाल्यांचा असा प्रश्न आहे की वर सिद्धरामय्या सरकार आमचं आहे,
आम्ही कामं केले तर जोल्लेवणींनी ह्यात काय मोठेपणा केला असं त्यांचा प्रश्न, ह्याला काय तुम्ही उत्तर देऊ शकाल? तुम्ही विचारलं एकदम बरोबर आहे. कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या सरकार आहे, दिल्लीमध्ये BJP मोदींचं सरकार आहे, तिथून फंड आल्यानंतर तिकडे येणार आहे, बरोबर आहे. आणि इथं आपल्याला पंचायतीमध्ये ते जे काय कामं झालेलं आहेत आता इकडं, ते सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहे, स्टेट गव्हर्नमेंटचे नाही. आणि इतके दिवस होतं वहिनी होतं, वहिनी आल्यानंतर निवडून आल्यानंतर काम धडपडून काम केले, धडपडून काम केले, धडपडून काम केले म्हणून त्यांनी दिलेत. काय उगाच द्यायने ते निवडून आलेत म्हणूनच त्यांना फंड द्यायलाच पाहिजे, कंपल्सरी ते द्यायला पाहिजे. ते काय हे नाही, चढवून येणे धडपडून घेऊन आलेलं आहे, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेमच नाही, याने द्यायलाच पाहिजे. काय त्याला हे नाही घातलेलं या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये. चालू वर्षी अण्णासाहेब जोल्लेंना चिकोली सदरगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. ती एक व्यक्ती अण्णासाहेब जोल्ले ह्यावेळी त्या वहिनींच्या मनात थोडक्यात नाही आहे, म्हणजे प्रचारात नाही आहे, त्याचबरोबर दोषी जर नाही आहेत, त्यामुळे तुम्हा कार्यकर्त्यांना मोठं पराकष्ट करावं लागून काँग्रेस सारख्या काकासाहेब पाटलांचा सामना करावा लागला, तर तुम्ही ती रंगीत तालीम कसं लढवू शकाल? विशेष म्हणजे आता इकडे आता चिकोली सदरगाव मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी मिळाली, त्यांचा विजय आम्ही आता इथे निश्चित म्हणतोय. राहिला भाग आपल्या या निपाणी मतदारसंघाचा, निपाणी मतदारसंघामध्ये आमचे वहिनी साहेबांनी जे काम केलेलं आहे ते खरोखर सर्वांच्या नजरेला दिसण्यामुळे इकडं आम्हाला त्यांचा प्रचारही करायला लागत नाही असं मला वाटतंय. आणि त्यांचा हा विजय तर निश्चित आहे, त्यामुळे वहिनी साहेबांनी देखील आम्ही चिकोडी सदरगाव मतदारसंघातच फिरवा असं आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. कारण इकडचे कार्यकर्ते जे वहिनींचे आहेत ते वहिनींना निवडून आल्यासाठी दिवस रात्र एक करतील, आणि वहिनींचा विजय हा निश्चित झालेला असं मी म्हणतो. एकदम बरोबर प्रश्न विचारला, अण्णा चिकोडी सदरगाला गेल्यामुळे इथे काय परिणाम होईल? इथे परिणाम होण्याची शक्यताच नाही, कारण इथली निवडणूक निपाणी भागाची ही जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे. ही निवडणूक जनताच लढवणार आहे, वहिनी आणि अण्णा हे चिकोडीतच असणार आहे. इथं वहिनीनं निवडून आणण्याचं काम निपाणी भागाची समस्त जनताच करणार आहे. ते जनता जरी करत असेल नेतृत्व कोणाला मानणार आहे? नेतृत्व नाही, सर्वसामान्य जनतेने आपल्या हातात घेतलेले आहे. सर्वसामान्य जनता म्हणजे नेतृत्व नाही? नाही, ठीक आहे, आम्ही आहे, बाकी सर्व कार्यकर्ते आहे, काय प्रश्नच नाही ना. जोशी जोल्ले गट हा गेल्यावर गेल्यामुळे आणि अण्णा तिकडे असल्यामुळे तुम्हाला इफेक्ट काय जाणवतोय? नाही नाही नाही, काय जाणवत नाही, कारण इथं जे काम झालंय जनता इतकी खुश आहे की सर्वसामान्य आम्ही सांगायला गेल्यावर आम्हाला सांगते की आम्ही वहिनीसनीच व्होट करणार आहे. केंद्रातल्या भाजप सरकारवर सध्या देशातली सर्वांची नाराजी आहे, त्याचा फटका निपाणी विधानसभा मध्ये GST महागाईवर बसणार हे 100% आहे, तुम्हाला काय वाटतंय? नाही नाही, केंद्र नरेंद्र मोदी सरकारवर एकदम जनता खुशच आहे, कारण नोटबंदी GST हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच राबवलेले आहे. आणि ते मूठभर लोकांना जर त्रास होत असेल, सर्वसामान्य जनता एकदम खुशच आहे आणि अच्छे दिन आलेलेच आहेत, आणि मोदी सरकारवर सर्वसामान्य जनता खुशच आहे. अमित शहांचा परवा निपाणी दौरा झाला, अयशस्वी दौरा झाला असं काँग्रेस वाल्यांचं मत आहे, तुमचं काय मत आहे? हे मला वाटतंय हे 21व्या सदीतील हे मोठं जोक आहे की निपाणीचे अमित शहांची सभा फेल झालेली आहे, कारण इतकी महिलांची गर्दी मला वाटते कर्नाटक राज्यात प्रथमच निपाणीमध्ये झालेला आहे, आणि तुम्ही पत्रकार त्याला साक्षी आहे. आणि हे अयशस्वी म्हणणारा मला सपशेल ते हे वाटते एकदम यशस्वी सभा झालेली आहे, तुम्ही बघितलेला आहे, तुम्ही साक्षीदार आहे. आम्ही म्हणत नाही, काँग्रेस वाले तुमच्यावर आरोप करतात की बहिरून महिला होती तर बसवले होते. नाही नाही नाही, ते विरोधकांचं कामच आहे हो विरोध करणे. चांगलं झालं तर पण त्यांनी बोलणारच, आणि वाईट झालं तर पण बोलणारच, कारण आपण साक्षी आहे ना त्याला. आणि संजू कमते यांना एक प्रश्न विचारतो, आता अरविंद पाटलांनी सांगितलं की केंद्रामध्ये भाजपचं सरकार, निपाणीमध्ये आमदार जोल्लेवाने आमदार 5 वर्षात बरीच कामं केल्यात, पण विरोधक काही आता व्हॉट्सअपवर मेसेज आलेले आहेत की एक महिलेचं व्हॉट्सअपवर परवा पाहायला मिळालं की भुल्लो गो बाई भुल्लो, या कमळ फुलाला भुल्लो, आणि आमचे कामच कुठली होणार झाल्यात, पण आता भुलणार नाही, सगळं मत आता माझा हाताला भुल्लो आणि कमळाला सोडणार असं ते म्हटलेलं आहे. याबद्दल संजीव कमते तुम्ही काय सांगाल? गेल्या 5 वर्षामध्ये जोल्ले वहिनी आणि अण्णांनी मिळून
आपल्या निपाणी मतदारसंघामध्ये जी मोठी विकास कामं राबवलेली आहेत त्याला उत्तर देण्यासाठी म्हणा तर काँग्रेसवाल्यांच्याकडे कोणतीही एकही त्यांच्याजवळ काही यासाठी उत्तर नाही. फक्त ते आपल्या 5 वर्षाचे ते भलेही त्यांचं काँग्रेसचं सरकार असलं तरी त्यांनी 5 वर्षांमध्ये आमदार नसले तरी सुद्धा त्यांच्या सरकारच्या मार्फत तरी काहीतरी कामं इथं राबवता त्यांना आली असती. त्यांनी एकही काम इथं त्यांनी राबवलं नाही. तरी पण आता उगाच त्यांना काहीतरी इलेक्शनमध्ये एक कुठला तरी त्यांना मुद्दा हवा आहे काहीतरी बोलायचं मग फक्त आणि फक्त टीका करणे. आज आमच्या आम्ही विकासाच्या माध्यमातून समाजापुढे इलेक्शनसाठी जात आहोत ते विरोध ते फक्त टीकेच्या माध्यमातून इलेक्शनला येत आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की असं काय त्यांनी टीका केलं म्हणजे फार काही मोठा फरक पडणार असेल. फारच निपाणी मतदारसंघातील जनता सुज्ञ आणि अभ्यासू आहे आणि विशेष म्हणजे फक्त अण्णा तेवढेच नाही अण्णा वहिनी अण्णांचे चिरंजीव यांनी सुद्धा आज फक्त अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टीसाठीच काँग्रेस सरकार फोकस करत होतं आणि फक्त गरिबी हटावो गरिबी हटावो किंवा तुम्ही असं गरीबच राहा तुम्ही आमच्याकडे तांदूळ घ्या किंवा गहू घ्या फक्त तुम्ही आमच्याकडे हात फैलावलंच पाहिजे ह्या दृष्टिकोनातून त्यांचं राजकारण होतं. पण अण्णांच्या चिरंजीवांनी सुद्धा युवकांना बँकिंग परीक्षा म्हणा किंवा रेल्वे परीक्षा म्हणा UPSC MPSC KPSC या इथे सुद्धा त्यांना मुलांना प्रतिभावान मुलांना काहीतरी एक योग्य दिशा मिळावी यासाठी त्यांनी आपल्या बसवज्योती यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा आणि युनिक अकॅडमी पुणे यांच्या सहकार्याने मुलांना ज्या आमच्या भागातील यूथ मुलांना एक स्पर्धा परीक्षेसाठी जे एक पाठबळ लागणार आहे प्रतिभावान तर मुलं आहेतच पण त्यांना हे कोचिंग म्हणा याचं कुठलंही पाठबळ नाही त्यासाठी सुद्धा ते त्यांचे चिरंजीव हे फक्त विकास कामं सोडून याच्याही व्यतिरिक्त समाजासाठी जे जे करता येईल ते कार्य त्यांनी करत आहेत. अशी एकही काम जर काँग्रेसवाल्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं असेल तर त्यांनी उघडपणे सांगावे. फक्त टीका करणे हे सर्वांनाच येते आम्हालाही त्यांच्यावर टीका करता येते परंतु आमचं अण्णाने सांगितले कर्मने माप धिकारच ते माफ लेशु कदाचन. फक्त कर्म करत राहा त्या फलाची अपेक्षा करत जाऊ नका. लोकच आम्ही केलेल्या कामाची पोचपावती 15 तारखेला निश्चित देणार आणि आम्ही भाजप आमचं इथं जवळपास 30 ते 40 हजार मताच्या मताधिकाने आम्ही निवडून येऊ आणि इथे केलेल्या विकास कामाच्या जोरावरतीच याची दिल्ली शासन दरबारी आमच्या कामाची केलेल्याची तिथं दखल घेतलेली त्या दखलीच्या मार्फतच अण्णांना चिकोडी विधानसभेमध्ये उमेदवारी मिळाली. कारण जसं निपाणीमध्ये सुद्धा चेंजेस किंवा एक नवीन युग निर्माण झालं भाजपचा तसं चिकोडीमध्ये होऊ दे आणि पूर्ण चिकोडी तालुका हा भाजपमय होऊ दे अशी वरच्यांची सुद्धा इच्छा आहे. परवाच अमित शहानी सुद्धा निपाणीमध्ये स्त्री शक्ती मेळावा घेतल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की स्त्रींचं हित जमलेलं हे सगळं बघून त्यांनी जोलिंदे दाम्पत्यांनी या भागामध्ये केलेल्या कार्य फारच उल्लेखनीय अशी त्यांनी स्तुती सुद्धा केली. रोजगार निर्मिती किंवा जे स्कॉलरशिपच्या MPSC MPSC परीक्षा ज्या घेतलाय तर विरोधकांचं असं मत आहे की निवडणुका तोंडावर धरून जोल्ले उद्योग समूह हे सगळ्या योजना राबवत आहेत ह्याच्यावर तुम्ही बोला. नाही अण्णांचे चिरंजीव हे परदेशामध्ये होते त्यांनी इथं आल्यानंतर त्यांनी आपल्या युथ बसवज्योती युथ फाउंडेशन गेल्या 6 महिन्या 4 महिन्यामध्ये हे राबवलं जातं. हे 4 वर्षामध्ये का राबवलं जात याचं कारण सांगा ना. अण्णांचे चिरंजीवच येते नव्हते ना. अण्णांचे चिरंजीव परदेशामध्ये शिक्षणासाठी होते. त्यांनी इथं आले जवळपास आता 7-8 महिन्यामध्ये त्यांनी आले. त्यांनी आल्यानंतरच ह्या योजना त्यांनी आपल्या स्वतःच्या कल्पनेतून आणि स्वतःच्या कल्पनेच्या बुद्धीतून त्यांनी चालू केलेलं आहे. फक्त त्यांनी आता ह्यावेळी घेतलेलं आहे. त्यांचा असा मानस आहे की फक्त एक्समा पुरतेच न ठेवता आहे. निपाणी एक्समामध्ये वर्षामध्ये 4 वेळा तरी अशा प्रकारच्या एक तरबेती शिबिर घेऊन मुलांना किंवा होतकरू जी प्रतिभावान मुलं आहेत त्यांना मदत करण्याचे प्रामाणिक प्रयत्न नाही करत. 4 महिने 6 महिन्याचा प्रश्न नाही. एक त्यांनी प्रामाणिकपणे त्यांची तळमळ तर आहे ना करण्यासाठी समाजासाठी. आमदार शशिकला जल्ले जे जोल्ले उद्योग किंवा जे भाजप निपाणी विधानसभा तुम्ही आता कार्य करताय त्या जोल्ले उद्योग समूहांच्या बरोबर 2 नंबर फळीतले कार्यकर्ते तुमच्यावर कोणी असं लोक म्हणतात असं लोक काहीही म्हणू देत. 2 नंबर 3 नंबर फळे असं काहीही नसते. सर्वसामान्य 2 नंबर फळीवाला सुद्धा एकच मत घालणार. सर्वसामान्य मतदार एकीकरण जे एकी असते भाजपची निपाणी विधानसभा मतदारसंघात ती भाजपची एकी असते. आता काँग्रेस जसं 1 नंबर 2 नंबर फळीतले कार्यकर्ता असतात भाजपकडे एकी 1-2 नंबर फळीतला कार्यकर्ता नाही असं बऱ्याच जणांचं मत आहे. आमच्या इथं आमचे जोल्ले अण्णा आणि वहिनी आमचे हे मुख्य नेतृत्व आहे. त्यांच्या
खाली काम करणारा प्रत्येक नेता हा एक नंबर आणि स्वतःलाच एक नंबर समजतो, त्यामुळे आमच्या दोन नंबर असं काही विषयच नाही त्यामध्ये. सर्वजणच आमचे सर्व कार्यकर्ते एक नंबरचेच कार्यकर्ते आहेत, त्यामुळे एक दोन असा जो फरक आहे तो काँग्रेसमध्ये म्हणा किंवा इतर पक्षामध्ये असेल, आमच्यामध्ये फक्त आमचे नेतृत्व आमचे दैवत हे अण्णा वहिनी आहेत, त्यांच्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता हा एक नंबरचाच आहे. त्यानंतर सचिन मोहिते साहेब त्यांना एक प्रश्न विचारतो. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आहात, वहिनींच्या माध्यमातून तुम्ही सर्वसामान्य जनतेची भोजवासी यांची सेवा करत आलेला आहात. आज अण्णा आता चिकोडी मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळालेली आहे आणि वहिनी आता इकडे निपाणी मतदारसंघामध्ये आहे, त्यामुळे आता पाठबळ जरा कमी झालं असं वाटतं का? तिकडे लक्ष द्यावं लागणार आणि इकडे लक्ष द्यावं लागणार, याबद्दल तुम्ही कार्यकर्ते काय कराल या वहिनींच्या विजयासाठी? म्हणजे सदल चिकोडी सदलगातील उमेदवारीमुळे निपाणी मतदारसंघावर त्याचा परिणाम होणार का? आमचे नेतृत्व अण्णासाहेबांना त्यांना सदलगा चिकोडी मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली ही योग्यच आहे, परंतु तिथं योग्य नेतृत्व पाहिजे होतं, तिथे जनतेची मागणी होती, त्या मागणीनुसार वरच्या हायकमांडनं त्यांना तिथं त्याची दखल घेऊन त्यांना उमेदवारी दिली. तुम्ही जो हा प्रश्न विचारला इथं पोकळी निर्माण होईल, परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे मराठीने आमचे कमतेसाहेबांनी जे उत्तर दिलं, भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यातून दोन नंबरच्या फळीतल्या नेतृत्वाचं म्हणा तुम्ही, बुद्ध जे काय अमित शहांचं जे काय नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या खाली जे कार्यकर्ते करत आहेत, म्हणजे बूथ लेवल असून दे किंवा ती मतदार यादी पन्ना प्रमुख जे काही नेमणूक केलेले आहेत त्याच्या माध्यमातून जे ग्रामपंचायतीच्या किंवा ते त्या लेवलच्या बूथ लेवलच्या ग्राम वार्ड सभेच्या ह्याच्या मार्फातून जे कार्यकर्ते आहेत ते तयार झालेले आहेत. आणि निश्चितच आहे की नाही, म्हणजे उमेदवार कोणीही असून दे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबणार आहे त्याप्रमाणे आदेशाच्या माध्यमातून असून दे किंवा राजकीय वरच्या लेवलच्या नेतृत्व असून ते त्यांनी ठामपणे नेतृत्व म्हणजे कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम करत आहेत आणि मला असं वाटतं की याचा परिणाम इथं दिसून येणार नाही. भोज गावामध्ये भाजप एकसंघ आहे का? सगळे कार्यकर्ते एका छताखाली आहेत का? हो हो आहेत, आणि निश्चितच याचा परिणाम मला वाटतं की इथं भोजच्या जवळजवळ आम्ही निश्चितच लीड देऊ. एकूण मतावी किती लीड देऊ शकाल तुम्ही जल्लेवहिनींना? जवळ मला वाटतं याच्यापूर्वी मी आमदार होते, त्यांच्या हातून मी कार्य झालेलं आहे आणि त्याच्या पटीनं दोन पटीनं इथं भोजन काम झालेलं आहे आणि मला असं अभिमान वाटतं की गेल्या 5 वर्ष ज्या पाठीमागं ज्या आमदार आणि 177 घरं पुरवली होती त्याची पूर्तता दलित समाजाला व्हाय नव्हती. आणि ह्या वेळेला काय झालंय, आम्ही ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळं जे 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 घटक वंचित आहेत त्या वंचित घटकांना काय द्यायचं काम आम्ही पुरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला तिथं मताधिक्य परत भाग्य ज्योती परत हे केंद्राची जी उज्ज्वला योजना आहे त्याची ती जी सामान्य कुटुंब होती त्याची परिपूर्णता इथं आम्ही केलेली आहे, त्यामुळे आम्हाला आशावाद आहे म्हणण्यापेक्षा की निश्चितच त्यांच्याकडून अपेक्षा आहे की आम्हाला इथं भरपूर मताधिक्य मिळेल. म्हणजे जोल्लेवहिनींच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर जी विकास कामं झालेत त्या तळागाळातल्या प्रत्येक घराघरात पोहोचल्या असं वाटते का तुम्हाला? वाटते पोहोचलेले आहेत. आणि त्या ग्रामपंचायत सदस्या नात्याने त्यात काय सांगू शकाल, महत्वाचं काय काम सांगू शकाल की बाबा मी या व्यक्तीला घर दिलंय त्या व्यक्तीला योजना दिली असं काय तुम्ही घट सांगू शकाल का? याच्यापूर्वी जे गव्हर्नमेंट होतं त्यांची एक योजना होती जे जे मला वाटतंय 1952 नंतर जे झोपडवती राहतात घरकुल मिळायला पाहिजे त्यांना होतं, परंतु त्यांना आतापर्यंत घरकुल काय प्राप्त झालेलं नाही. जी सत्ता होती ती केंद्रात पण होती राज्यात पण होती परंतु त्याचा त्या योग्य लाभार्थ्यापर्यंत त्याचं पोहोचलेलं नव्हतं. परंतु ह्या 5 वर्षांमध्ये जे विशेष करून विधवा आणि अपंग हे काय जे घरकुलांचे दिलेले आहेत किंवा पंचायतच्या माध्यमातून नरेंद्र मोदींच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना असून दे इंदिरा गांधी घरकुल योजना असून दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरकुल योजना असून दे ज्या विविध योजना आहेत
त्या ह्या आम्ही जे कार्यकर्त्यांनी मागणी केली त्याप्रमाणे इथं निपाणी भागामध्ये आमच्या वहिनी यांनी आमच्या ते पूर्तता केलेली आहेत आणि आम्हाला नक्की आशावाद आहे की त्याची परिपूर्तता या मतदारांच्याकडून नक्कीच होईल. बारा मेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं महानगरच्या माध्यमातून जे चर्चासत्र चालू आहे त्या चर्चासत्राच्या माध्यमातून आपण एक भोज येथील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून एका प्रश्नाला उत्तर द्या. त्या भोजमध्ये साधारणतः भाजपची संख्या जी आहे तुमच्या कार्यकर्त्यांची असं एक ऐकायला मिळतं की असं कुठं तर दुपळी निर्माण झाली नाही पण होण्याच्या मार्गावर आहे तसं काय तुम्हाला वाटतंय काय? हे तुम्ही अगदी योग्य विचारला परंतु असं काही अजिबातच होणार नाही आणि एकदम म्हणजे एकदम आता विरोधी पक्षाला कुठलाही प्रश्न मोर घेऊन कुठलीही एक बाजू धरून त्यांना बोलायला वाट म्हणून ती अशी काहीतरी विचारित असतील ती काहीतरी बोलत असतील परंतु असं कधीच होणार नाही. आणि आज लक्षात घ्या कमीत कमी 65 वर्षापर्यंत तिने राज्य केलं 65 वर्षाच्या मागं पण केलं आणि आतापर्यंत तिने जे काही केलं ते 5 वर्षामध्ये झालं नाही 5 वर्षामध्ये झालं तिने एवढ्या वर्ष केलं नाही ते आजपर्यंत केलं वहिनीने आणि वहिनी सर्वसामान्य माणसापर्यंत त्याने पोचल्यात आणि प्रत्येक घराघरामध्ये त्याने गॅस पेटवण्याचं काम त्यांच्याकडून मिळालं आणि आतापर्यंत जी बेघर घरं आज कुणाला नाही मिळाली होती ती आमच्या निपाणी मतदारसंघामध्ये त्यांनी भरपूर आणून प्रत्येकांना घरकुल योजना दिली आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये वहिनीच येणार आणि भरभत मतानं येणार आणि त्याच्या पलीकडं जी काही कामं राहिलेली असतील ती संपूर्ण सगळ्या सर्वसामान्य माणसांची पूर्ण होतील ही आम्ही कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही अपेक्षा देतो आहे. मी या ठिकाणी पाटील साहेब आहेत. पाटील साहेबांना एक प्रश्न करतो की सध्या मध्यंतरी निपाणी तालुक्यासाठी निपाणीमध्ये मोठा श्रेयवध चालू आहे त्याबद्दल आपण काय सांगाल पाटील साहेब? निपाणी तालुक्यासाठी पाठपुरावा हे सर्वांना म्हणजे आता काय आता केलं आणि आता झालं आज झालं असं काय घडलेलं नाही. म्हणजे पूर्वी कोण होते त्यांनी पण पाठपुरावा करत आले आणि BJP सरकार होतं म्हणजे तेव्हा हे डिक्लेअर केले तालुका. त्याच्यानंतर काँग्रेस गव्हर्नमेंट आलं काँग्रेस गव्हर्नमेंटने इम्प्लिमेशन केलं नाही त्यांनी शेव लास्टपर्यंत ते ओढत आणले आणि आत्ता लास्टला येऊन तालुका डिक्लेअर केले म्हणून आता गव्हर्नमेंटमध्ये आम्ही केलो पण त्याच्या अगोदरनी पण BJP गव्हर्नमेंटनं डिक्लेअर जाहीर केलं होतं पण ह्यांनी आल्यानंतर केलं नाही. आता येऊन ह्यांनी केलं आता आणि वहिनींनी ह्याला पूर्ण 5 वर्ष पूर्ण पाठपुरावा केले त्याच्या अगोदर पण केलं असतील नाही असं नाही पण आता आमदार ह्यांनी आहेत म्हटल्यावर मॅक्झिमम ह्यांनी काय पाहिलं पाहिजे भौगोलिक असू दे काय म्हणजे शासकीय असू दे परत ते ऑफिस असू दे कुठलं काय आणायचं का सगळ्या वहिनींनी 5 वर्षात त्याचं पूर्ण तयारी केलं आणि त्यामुळं एकदम तालुका जाहीर व्हायला सोपं झालंय असं मला वाटते. आमदारांचा प्रयत्न केला चालू अरुणा ना तुम्ही या भाजपच्या प्रमुख भोज म्हणून कार्यकर्त्याशी दुसरी म्हणजे प्रमुख पदाधिकारी तुम्ही ओळखला जात आहे निपाणीच्या. आता तिने पाटील साहेबांनी सांगितलं की निपाणीचा तालुका सेवा मागच्या बी सरकारने केलं मागच्या आमदारने केलं चालू वहिनीने बी केलेलं आहे पण आता जे तुमच्या विरोधक जे आमदार आहेत त्यांनी आता क्लिअर असं सांगायला की या निपाणी तालुक्याचा करता मी आहे मी सगळं केलंय या विद्यमान आमदारने यात काहीच केलं नाही आमचं सरकार आम्ही जाहीर केलंय त्यामुळे तुम्ही एका वाक्यात सांगा त्याचं काय तुम्ही सांगू शकाल? मी ह्या घटनेचा मी आणि राहुल पाटील प्रत्यक्ष साक्षीदार आहे. ज्यावेळी निपाणी तालुक्याच्या गॅझेटमध्ये नोटिफिकेशन झाले नाही त्या वहिनीने प्रत्यक्ष पाठपुरावठा करून ज्यावेळी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठन केली त्या समितीची मीटिंग बेळगावमध्ये होती त्याला आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार होतो. पालकमंत्री वहिनी जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मीटिंग होऊन वहिनीने स्वाक्षरी केल्यावर ह्या तालुक्याची निर्मितीची घटना पूर्ण झाली त्याला आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार जिल्हाधिकारी कार्यालयात होतो आणि ते आपण स्वतः बघितलेले आहे त्याचे फोटो फुटेज सगळे क्लिप्स वगैरे आपल्याकडे आहेत वाटलं तर तुम्हाला दाखवू शकतो. अरुणांना प्रचाराची रणनीती आता या 2-4 दिवसात चालू होईल तुमच्याकडे काय अपेक्षा आहे लोक जनतेची मतदारांची तुम्ही कशा पद्धतीने प्रचाराची यंत्रणा राबवू शकाल? बूथ लेवलला आम्ही आता सचिनने सांगितल्याप्रमाणे बूथ कमिटी पन्ना प्रमुख हे सगळी यंत्रणातला आपल्या
आता आपण एक प्रत्येक घरटी पोच झालेलंच आहोत आणि सर्वजण आम्ही सर्व नेते कार्यकर्ते सर्वजण मिळून प्रत्येक घरटी वहिनीने जे काम केले 5 वर्षात ते प्रत्यक्ष जनतेला पटवून देऊन त्यांना त्यांच्याकडे मताची याचना करणार आहोत. निप्पाणी विधानसभा मतदारसंघामध्ये जातीवादाचं राजकारण होईल असं बऱ्याच मतदारांचं मत आहे, तुमचं काय मत आहे त्याबद्दल? निप्पाणी ही निप्पाणी तालुका ही चळवळीची भूमी आहे. इथे चळवळी व समाजकारण व विकासाच्यावर राजकारण होते. मला काही वाटत नाही की जातीवर राजकारण आजपर्यंत झालेलं आहे आणि इथून पुढं पण होईल, कारण चळवळीची भूमी हे जातीवर चालतच नाही. म्हणजे जातीच्या मुद्द्यावर राजकारण होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर, कारण निप्पाणी ही चळवळीची भूमी आहे. चळवळी भूमीत कधीच जात आडवं येत नसते. येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी विद्यमान माजी आमदारांना या ठिकाणी सहानुभूती मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, सहानुभूती मिळण्याचा प्रश्नच नाही आहे ना. कशामुळे सहानुभूती मिळणार? कुठल्या मुद्द्यावर सहानुभूती मिळणार? नाही, त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागत असताना माझी शेवटची उमेदवारी असं तुम्ही मागितली, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? पक्षाकडे त्यांची पक्षाची त्यांची प्रॉब्लेम, विरोधात म्हणून तुमचं काय मत आहे त्याबद्दल? आम्ही त्याच्यावर काय बोलू शकतो, त्यांची ते वैयक्तिक भूमिका आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेबद्दल आम्ही काय बोलू शकतो?